दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही मल्हार महोत्सवानिमित्त नवोदित गायकांसाठी मल्हार आयडॉल ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मल्हार आयडॉल साठी रविवारी झालेल्या ऑडिशन मध्ये 128 गायक स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील 28 जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली असून मंगळवारी होणाऱ्या स्पर्धेत मल्हार आयडॉल किताबाने कोण सन्मानित होईल याबाबत रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मल्हार महोत्सव आणि मल्हार आयडॉल हे समीकरण रूढच झालंय, त्यामुळे यंदाचा मल्हार आयडॉलचा मानकरी कोण होणार याबाबत रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मल्हार आयडॉलच्या अंतिम फेरीसाठी 28 स्पर्धकांची निवड करण्यात आली असून वय वर्ष 8 ते 14, 15 ते 24 आणि 25 ते खुला गट अशा 3 गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, रायगड, कल्याण आदी जिल्ह्यातील इच्छुक ऑडिशनसाठी आले होते. त्यात अंतिम विजेता कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या स्पर्धेचे संयोजन युवा नेते रवी नाईक करीत आहेत.